कोविडच्या ऑनलाईन प्रमाणपत्रासाठी आशा वर्करला मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील गणेशवाडी येथे घडली. विना ससाने असे जखमी आशा वर्करचे नाव आहे. नांजा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गणेशवाडी येथील एका व्यक्तीने घरी येऊन मारहाण केली. या संदर्भात कळंब पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. अशा घटना आळा घालण्यासाठी गंभीर दखल घ्यावी यासाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लक्ष वेधले. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मी राहतो, मी गणेशवाडीला आशा वर्करचं काम करते. नांजा PSC आहे, कळंब तालुक्यातली आहे. कोविडचं प्रमाणपत्र ऑनलाईन काढून दे म्हणून त्यांनी घरी येऊन मारहाण केली माझ्यावर. आणि म्हणजे असं काच खुपसण्याचा प्रयत्न पण करत होता, चाकू वगैरे काढला होता. अरविंद किसन लोणसावडे आहे त्याचं नाव. हो, पत्नीचं ऑनलाईन प्रमाणपत्र काढून द्यासाठीच वाद घातला त्यानं. मी म्हटलं त्यांना की आमच्याकडे ऑनलाईनचं काम राहत नाही, ते तुम्ही ऑनलाईन काढू शकता दुसरीकडे. पण तो असं म्हणत होता का तुम्ही काम करता कोविडचं बाद, तर तुम्हीच काढून द्या ऑनलाईन प्रमाणपत्र. याच्यातच वाद घातला आणि मारहाण केला माझ्यावर. एकटाच था तो, म्हणजे एकच व्यक्ती होता तो. आणि मी घरी होती तेव्हाच त्यानं मारहाण, घरी येऊन मला मारलं त्याने. आणि मुलांच्या देखता मारलं. माझ्या मुलाला तितकी भीती झाली, दोन्ही मुलं माझ्या घरी राहत नाही आता 4 दिवस होत आहे. त्यांच्या देखता त्यांनी मारलं तर आता मुलांच्या मनात इतकी भीती बसली का घरी कोणी येऊन पण मारते गड्या. तर आता घरीच नाही राहत आहे मुलं, दुसऱ्यांच्या घरी राहत आहे. FIR दर्ज केला, पण आता त्यांनी 4 दिवस झाले, चार दिवस झाले. आम्ही जेव्हा इथे ऑफिसमध्ये आलो तेव्हा त्यांनी आज चौकशीला गेले होते.